सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास। 26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला होता। या हल्ल्यात प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह 17 पोलीस शहीद झाले होते, त्यांना आज विनम्र अभिवादन करण्यात आले। 26/11 हा दिवस मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता कधीच विसरू शकणार नाही। या दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, 10 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता। बेसावध मुंबई असताना हा भ्याड हल्ला झाला। या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह कमीत कमी 197 जण ठार झाले होते, तर 800 जास्त लोक जखमी झाले होते। या हल्ल्यात पहिल्यांदाच हल्ला करणाऱ्यातल्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी जिवंत पकडले होते। दहशतवाद्यांनी शहरात एकूण 10 ठिकाणी एकत्र हल्ले चढवले। यामध्ये 8 हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताजमहल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय, लिओपर्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील गल्ली या ठिकाणी झाले। या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले। या व्यतिरिक्त माझगाव डॉक येथे एक बॉम्बस्फोट आणि विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट झाला। या धुमश्चक्रीत प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यासह 17 पोलिसांना वीरमरण आले होते। यात तुकाराम ओंबळे यांनी दहशतवादी कसाबला जिवंत पकडले, मात्र यात त्यांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली होती। ते सहाय्यक उपनिरीक्षक मुंबई पोलीस या पदावर कार्यरत होते, तर हेमंत करकरे मुंबई दहशतवादी विरोधी पथक मुख्य अधिकारी, अशोक कामटे ॲडिशनल पोलीस कमिशनर, विजय साळसकर एन्काउंटर स्पेशलिस्ट, शशांक शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मेजर संदीप उन्नीकृष्णन एनएसजी कमांडो अधिकारी, हवालदार चंदर एनएसजी कमांडो, हवालदार गजेंद्र सिंह बिस्ट एनएसजी कमांडो आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे 3 रेल्वे कर्मचारी बळी पडले होते। या घटनेला आता 12 वर्षे पूर्ण झाली असून शहीद तुकाराम ओंबळे हे सातारा जिल्ह्याचे होते, तर शहीद अशोक कामटे सांगली जिल्ह्याचे होते। त्यांनी सातारा जिल्ह्यातही एसपी म्हणून कार्य केले होते, त्यामुळे हे दोघेही सातारकरांना घरातल्या सारखे होती। या सर्वांच्या आठवणींना उजाळा देत साताऱ्यात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करीत श्रद्धांजली वाहण्यात आली। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। आज 26/11/2020 आपल्याला सगळ्यांना माहिती, 13 वर्षापूर्वी जेव्हा मुंबईमध्ये अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये अशोक कामटे यांचं निधन झालं। आपल्याला माहिती आहे की 20 वर्षापूर्वी अशोक कामटे साहेब आपल्याकडे साताऱ्याला एसपी म्हणून होते आणि सातारकरांवर जो छाप त्यांनी पाडला अजूनही सातारकरांच्या मनातून ती गेलेली आहे। 2010 साली आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून छोट्याशा गार्डनचं निर्मिती केली, त्याला आम्ही शहीद अशोक कामटेंचं नाव दिलं। तेव्हापासून आम्ही दरवर्षी 26/11 त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करतो। यावर्षीसुद्धा उदयनराजे या ठिकाणी त्यांच्या गडबडीच्या वेळेतसुद्धा वेळ काढून आले होते। दरवर्षी आम्ही येथील सर्व मंडळी प्रमुख, आमचे कार्यकर्ते वैभव पोतदार, आमचे सहकारी नगरसेवक मिलिंद काकडे, निलेश शाह, सर्व मंडळी, त्याचबरोबर येथील ज्येष्ठ नागरिक डी एन वैद्य साहेब सर्वजण उत्साहानं दरवर्षी आम्ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम करतो। यावर्षीसुद्धा आम्ही हा केला आणि भविष्यात आमचं ह्या गार्डनचंसुद्धा नूतनीकरण करण्याचं मानस आहे आणि लवकरात लवकर नगरपालिकेतून काही निधी मिळून त्याचं पण आम्ही सुरुवात करणार आहोत।